मित्रांनो नमस्कार, मी नितीन बक्षी। आपण एक आपल्या वेगवेगळ्या स्तरावर जेव्हा काम करत राहतो तेव्हा आपले पुष्कळ मित्र जे राहतात ते संपर्कात येतात। तसे माझ्याही संपर्कात माझे बरेच मित्र आहेत, येतातच। तर काही काही मित्र त्यांच्याशी जेव्हा डिस्कशन होतं तेव्हा ते म्हणतात की मला अमुक एक प्रॉब्लेम आहे बुवा, आणि त्या प्रॉब्लेमसाठी मी आमच्या एका महाराजांकडे गेलो होतो आणि त्या महाराजांनी जे काही करायला मला सांगितलं ते मी केलं आणि झालं, माझं काम होऊन गेलं, एक छान प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला। याच्यापेक्षा चांगली गोष्ट कुठली आहे? फार छान। पण मग असं होतं की एक 6-8 महिन्यानंतर परत तो भेटतो की अजून दुसरा प्रॉब्लेम सांगतो, पण त्यावेळेस थोडासा स्वर जो असतो तो थोडा चिंतेचा असतो। तो असं की हा प्रॉब्लेमही घेऊन मी महाराजांकडे गेलो, त्यांनी मला जे काही करायला सांगितलं आहे तेही केलं, पण काही प्रॉब्लेम मात्र सॉल्व झालेला नाही आहे। मग आता कसं करायचं? मग तो म्हणतो की मी आता असं करतो की आता या महाराजांकडनं ते होत नाही आहे, मग मी असं करतो दुसऱ्या महाराजांकडे जातो, कदाचित त्यांच्याकडनं होईल। ओके फाईन, काही हरकत नाही। माझं म्हणणं आहे दुसऱ्या महाराजांकडे। मग दुसऱ्या महाराजांकडे गेलो, मग दुसऱ्या महाराजांकडे जाऊनही आता 3-4 महिने झाले, त्याही महाराजांनी काही करायला सांगितलं होतं ते करून झालेलं आहे, पण अजूनही प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेला नाही। मग आता काय करायचं? आता मित्रांनो, हे जे माझे असे मित्र आहेत, काही ते पदवीधर आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट आहेत, म्हणजे ग्रॅज्युएट आहेत, पोस्ट ग्रॅज्युएट्स आहेत, काही मित्र PhD कम्प्लीट झालेला आहे, असे विद्वान आहेत सगळे। अभ्यासाच्या दृष्टीने जर विचार कराल तर अतिशय चांगले आहेत, पण थोडे दैववादी आहेत जास्त, कारण त्यांना असं वाटतं की बाबा आयुष्यामध्ये येणारे आपले जे प्रॉब्लेम्स आहेत हे दुसरे लोक इझिली सॉल्व्ह करू शकतात आहे। आता प्रश्न हा आहे की हे तर सगळे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट लोक आहेत, तर ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट जर अशा पद्धतीने विचार करतील तर मग जे कमी शिकलेले आहेत किंवा शिकलेले नाही आहेत त्यांना तर अक्षरशः या सगळ्या महाराजांकडे जायचं आणि त्यांच्यावर पूर्ण आपली जबाबदारी टाकून द्यायची याचं तर लायसन्सच मिळत आहे। ते तर बिचारे डोळे मिटून यांच्याकडे जातात आणि नंतर मग काय होतं की आपण फसवल्या गेलो आहे, आपण लुबाडल्या गेलो आहे याची नंतर त्यांना फक्त जाणीव होते। पण आता प्रश्न हा आहे की जर शिकले सवरलेले लोक असं करत असतील तर मग बाकी अशिक्षितांनी काय करायचं? मला स्वतःला असं वाटतं की बाबा या ठिकाणी तुमचा ज्या कुठल्या महाराजांवर विश्वास आहे, ज्या कुठल्या संतांना तुम्ही फॉलो करताय, ज्या कुठल्या देवाला तुम्ही फॉलो करता आहे, तर थोडासा एक आपल्या प्रार्थनेमध्ये थोडासा आपल्याला चेंज नाही होऊ शकत का? म्हणजे आपण या आपल्या जे महाराजांना किंवा आपल्या गुरूंना आपण आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला सांगतो आहे, तर त्याऐवजी त्यांना जर आपण काही थोडंसं आपल्या मानसिकतेमध्ये बदल घडवून आणण्यासाठी काही सकारात्मक विचार द्यावेत किंवा आलेला प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी जास्तीत जास्त प्रयत्न करण्याची मला इच्छा होऊ द्या, असं काही जर मागितलं तर काय कसं होईल बघा। एक सांगतो तुम्हाला की कोणतेही गुरु, सद्गुरु, महाराज, परमेश्वर, देवजी यांना आपण वेगवेगळं, मी मुद्दाम असं का म्हणतोय कारण प्रत्येकाचा विश्वास वेगवेगळ्या पद्धतीने आहे। काही जणांचा विश्वास नाही आहे, हरकत नाही, तो काही विषय नाही आपला। आता प्रश्न आहे की बाबा जेव्हा जेव्हा तुम्ही यांच्याकडे जाता, यांना म्हणता, तेव्हा मी मला असं वाटतं की तुम्ही तुमच्या विचारांमध्ये बदल व्हावा असं का नाही मागत? आता विचारांमध्ये बदल म्हणजे काय? की आपल्याला आलेला प्रॉब्लेम जो आहे त्याच्याकडे पाहायची आपली दृष्टी जर बदलली तर आपोआपच प्रॉब्लेमची साईज कशी कमी होते ते बघा। तुमचा की ज्याला आपण इंग्लिशमध्ये म्हणतो अनकंडिशनल सरेंडर, जर तुमचा ज्या कोणावर विश्वास आहे त्या व्यक्तीवर, त्या महाराजांवर तुम्ही अनकंडिशनल सरेंडर करू शकता का त्यांच्यासमोर? अनकंडिशनल सरेंडर केल्याने काय होईल बघा, म्हणजे कुठल्याही इच्छेशिवाय त्यांना तुम्ही समर्पित व्हा, एवढंच मला म्हणायचं आहे। त्याने होणार काय आहे की तुमच्या आयुष्यामध्ये येणारा प्रत्येक प्रॉब्लेम हा, आता तुम्ही सरेंडर तर करून दिलेला आहे, सरेंडर केल्यानंतर येणारा जो प्रत्येक प्रॉब्लेम आहे हा तुमच्या महाराजांना माहीतच आहे, त्याच्याशिवाय का तुमच्या आयुष्यात तो आलेला आहे का, ही भावना तुमच्या मनामध्ये येणं अत्यंत गरजेचं आहे।
एकदा का तुम्हाला तुमच्या मनात ही भावना आली की अरे हा जो प्रॉब्लेम आलेला आहे माझ्या आयुष्यामध्ये, हा तर महाराजांना माहीत आहे, मग महाराजांना माहीत असताना सुद्धा माझ्या आयुष्यात आलेला आहे म्हणजे तो निश्चितच माझा अहित करणार नाही आहे, माझं काही वाईट तर होणार नाही आहे, मग आता काय करायचं आहे? ठीक आहे, आता महाराजांनीच पाठवलेला प्रॉब्लेम आहे, मग आपण एक काम करू की जे असेल त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी जे प्रयत्न करणं शक्य आहे ते करू. तुम्ही काय कराल, एवढा मोठा जो प्रॉब्लेम अदरवाईज तुमच्या आयुष्यात असतो तो तुमची दृष्टी बदलल्यानंतर काय होतं की तो छोटासा होतो. तुम्हाला काय वाटतं सगळ्यात पहिली गोष्ट की तुमच्या डोक्याचं टेन्शन निघून जातं, तुम्ही प्रेशराइज होत नाही, कारण काय की तो प्रॉब्लेम कोणी पाठवलेला आहे तुम्हाला माहीत आहे, तो महाराजांकडनं झालेला, मग तर काळजी करायचं बिलकुलच कारण नाही. मग का काळजी नाही करायची, कारण काय की तो माझा अहित करणारच नाही आहे, कारण अहित करणारा जो प्रॉब्लेम असता तर तो त्यांच्याकडनं पाठवल्याच गेला नसतो माझ्याकडे. मग आता होतं काय की ज्या प्रॉब्लेमची साईज एवढी मोठी होती ती एवढीशी होऊन जाते. हे कशाने होत आहे? तुमचे विचार बदलल्याने. तुमचे विचार बदलल्याने त्याची साईज छोटी होते, साईज छोटी झाल्याबरोबर तुम्हाला तो छोटासा प्रॉब्लेम वाटायला लागतो आणि तुम्ही इझिली त्याच्यावर प्रयत्न करून मात करू शकता. याचं कारण असं आहे की तुमच्या आयुष्यामध्ये येणारे प्रॉब्लेम इतरांच्याही आयुष्यात येऊन गेलेले आहेत आणि त्यांनी प्रयत्न करून त्यांच्यावर मात केलेली आहे ना, मग काळजी कशाला करता? मग सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की तुम्हाला मानसिक सबलता आणि मनामध्ये सकारात्मक विचार येवोत एवढंच मागा तुमच्या महाराजांना, बाकी कशाला काही मागतात? प्रॉब्लेम्स तर तुमच्या आयुष्यामध्ये येणार आहेत आणि जाणार. आता तुम्ही एक सांगा, आपण पुस्तकामध्ये वाचतो की प्रत्येकच माणसाच्या अंगामध्ये परमेश्वर आहे, जर तुमच्यामध्ये, याचा अर्थ काय होतो की तुमच्यामध्येही परमेश्वरी अंश आहेच ना. मग जर तुमच्यामध्ये परमेश्वरी अंश आहे तर त्या परमेश्वरी अंशाला साद घालण्याच्या ऐवजी जर तुम्ही एखाद्या बाबांकडे, एखाद्या महाराजांकडे जाऊन रिक्वेस्ट करत असाल तर त्या परमेश्वरी अंशाचा अपमान नाही करून राहिले का तुम्ही? करताय की नाही हे समजून घ्या. जर सगळंच तुमच्यापाशी अवेलेबल आहे कशाला आपण कोणाकडे जायचं? मित्रांनो लक्षात घ्या, आणि तुमच्या गुरूंना, तुमच्या सद्गुरूंना, परमेश्वराला, देवाला जेव्हा केव्हा विनंती कराल तेव्हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करायसाठी कशाला सांगता? तुमच्यामध्ये सकारात्मक विचार येतील आणि तुम्ही पूर्ण ताकदीने प्रयत्न करू शकाल असे विचार तुमच्या मनामध्ये आणायची त्यांना विनंती करा. आणि लक्षात ठेवा, तुमचं सरेंडर अनकंडिशनल असेल तर तुमचे विचार 100% बदलण्याची जबाबदारी त्यांची आहे. मी तुम्हाला आधीही सांगितलंय की तुमचे प्रॅक्टिकल प्रॉब्लेम सॉल्व्ह करायची जबाबदारी त्यांची नाही आहे, परंतु तुमची आध्यात्मिक उन्नती करण्याची जबाबदारी मात्र 101% त्यांची आहे आणि ते आपली जबाबदारी अतिशय चोखपणे पाळतात. ठीक आहे, नमस्कार.